नमस्कार. आजच्या भागामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे सीसॅटमध्ये यशस्वी होण्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर सीसॅटकडे दुर्लक्ष तर करता येणार नाही. जरी त्यांनी सांगितलेले असले की सीसॅट पेपरची काठिण्य पातळी ही 10वीपर्यंतची असते, तरीसुद्धा मागच्या काही वर्षातला ट्रेंड लक्षात घेतला तर राज्यसेवा परीक्षेतील सीसॅटची काठिण्य पातळी UPSC परीक्षेतील सीसॅटपेक्षा देखील जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर तयारी सुरू करण्यापूर्वी अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचे उपघटकनिहाय विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्या घटकावरती एकूण प्रश्न किती विचारण्यात आले आहेत याचा आराखडा तयार केला पाहिजे. त्यामुळे एक लक्षात येते की कोणत्या घटकाला किती प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, ज्यामुळे एक योग्य दिशा तुम्हाला मिळेल. कारण प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट हा वेगळा असतो. काही जणांना उतारे अत्यंत सोपे जातात, काही जणांना मूलभूत अंकगणित सोपे जाते, काही जणांना रिझनिंगचा पार्ट अत्यंत सोपा जातो. हे ॲनालिसिस केल्यानंतर आपण ज्या घटकामध्ये अधिक प्रवीण आहोत आणि कोणत्या घटकाला जास्त प्रॅक्टिस देण्याची गरज आहे ते आपण स्वतःपुरते शोधले पाहिजे. पूर्व परीक्षेच्या जुन्या पेपरचे ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला जर लक्षात येईल की 50 प्रश्न हे उतारा म्हणजेच आकलन या घटकावर जवळपास 50 प्रश्न विचारण्यात येतात, त्याचे परत सब पार्ट्समध्ये डिव्हिजन करता येईल, म्हणजे एखाद्या उताऱ्यातील विद्यार्थ्याला किती आकलन होते यावर एखादा उतारा असतो. हे तर सर्वांना माहितीच आहे की हे दोन्ही लँग्वेजमध्ये असतात, एक मराठी आणि इंग्रजी. दोन्ही लँग्वेजवरचे जे उतारे असतात त्याच्यावर तुम्हाला 30 ते 35 प्रश्न असतात आणि फक्त लँग्वेजविषयी जे 2 ते 3 उतारे असतात ते 10 ते 15 प्रश्नांचे असतात. 10 ते 15 प्रश्न हे इंग्रजी आणि मराठी लँग्वेजचे असतात. एक तर तुम्हाला माहितीच आहे की आकलन हा जो भाग आहे तो तुम्हाला आजच्या दिवस तुम्ही अभ्यास केला आणि उद्या तुम्ही एक्सपर्ट झाले असं तर होणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा आजपासून सुरुवात कराल तेव्हा राज्यसेवेच्या 2018 तुम्ही नक्की यशस्वी होशाल याची खात्री मात्र मी देतो. परंतु त्यासाठी तुम्हाला आजपासूनच सुरुवात करावी लागेल. उतारांचे विषय जर तुम्ही पाहिले तर हे इतिहास, भूगोल, विज्ञान, पॉलिटिक्स, समाजशास्त्र, तत्वज्ञान यांपैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असतात. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या घटकांची तयारी करायची कशी. तुम्हाला बाजारामध्ये अत्यंत दर्जेदार साहित्य उपलब्ध असेल, परंतु मी सांगेल की तुम्ही सुरुवातीलाच या साहित्याकडे वळू नका. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तुम्ही डिरेक्टली या साहित्याचा अभ्यास या घटकाची प्रॅक्टिस करण्यासाठी करू नये हे माझे स्पष्ट मत आहे. याऐवजी तुम्ही करंट अफेअर्ससाठी रोज दिवसाचे 2 ते 3 तास च्या घटकाला वेळ देतात. हो, तोच म्हणजे वर्तमानपत्र, इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र, जे तुम्ही रोज दिवसातनं 2 ते 3 तास वाचत असतात. त्याच घटकाचा उपयोग तुम्हाला सीसॅटमध्ये स्कोर करण्यासाठी कसा करायचा हे मी सांगणार आहे. लोकसत्ता, द हिंदू किंवा सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यापैकी तुम्ही कोणतेही वृत्तपत्र वाचत असा, त्याचा अग्रलेख म्हणजे संपादकीय जे पान आहे ते पान तुम्हाला सीसॅटमध्ये निश्चितपणे स्कोर करून देणार आहे. तसेच त्याच पानाचा तुम्हाला निबंधामध्ये, मेन्समध्ये जो निबंधाचा पार्ट आहे त्यामध्ये सुद्धा स्कोर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. बऱ्याच जणांची सीसॅटमध्ये अशी तक्रार असते की त्यांना उतारायचे आकलन करायला जमते, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळ कमी मिळतो. मग हा वेळ वाढवायचा कसा हे मी तुम्हाला आता सांगतो. ज्यावेळी तुम्ही वृत्तपत्राचं संपादकीय पान उघडशाल आणि अग्रलेख वाचायला चालू करशाल त्यावेळी तुमच्या हातामध्ये मोबाईल असणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्टॉपवॉच लावशाल आणि मग अग्रलेख वाचायला सुरुवात करशाल. त्यानंतर जेव्हा तुमचे वाचन संपेल तेव्हा स्टॉपवॉच बंद करशाल. पहिल्या दिवशी हा वेळ तुम्ही नोंद करा, नंतर सलग 5 दिवस असंच तुम्ही वेळ नोंद करा. त्यावेळी तुम्हाला अंदाज येईल की एक उतारा वाचण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो आहे. एकदा हा तुम्हाला अंदाज आला की तुम्ही हा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतरचे 5 दिवस तुम्ही फक्त केवळ वेगाने वाचण्याचा सराव करा. 5 दिवस असं केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा वेग थोडासा सुधारलेला आहे. मग तुम्ही त्या पुढचे 5 दिवस तो उतारा समजलाही पाहिजे आणि वेगात वाचताही आला पाहिजे अशा पद्धतीने वाचायला सुरुवात करा. असं करत करत 1 महिन्यामध्ये तुम्ही कमी वेळेत उतारायचे आकलनसुद्धा करू शकाल आणि तुमचा वेगही वाढलेला असेल. वाढलेला वाचनाचा वेग ही तुमची सर्वात महत्त्वाची यशाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घ्या. 1 महिन्याच्या योग्य सरावानंतर जेव्हा तुम्ही यावर प्रभुत्व मिळवाल त्यानंतर पुढचा भाग आहे हा सरावाचा. तर हा तुम्ही कसा करशाल? तर तुम्ही उतारा वाचल्यानंतर स्वतःच त्या उतारावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याची प्रॅक्टिस कराल. हे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा किंवा ग्रुप स्टडी करत असाल तर एकमेकांना वेगवेगळे प्रश्न तयार करून द्या आणि त्यानंतर ते सॉल्व्ह करा. 5-6 दिवस असे केल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करताना टाईम लावून सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला एक एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागतो आहे याचा देखील अंदाज येऊन जाईल. 15 दिवसाच्या सरावानंतर तुमचा वाचनाचा वेग वाढलेला असेल, आकलन क्षमता वाढलेली असेल, त्याचबरोबर प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागतो याचाही अंदाज आलेला असेल. 1.5 महिन्यांचा या कालावधीनंतर तुम्ही मार्केटमध्ये जे दर्जेदार साहित्य असेल वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांचे, वेगवेगळे क्लासेसचे, त्याचा तुम्ही प्रॅक्टिस सेट म्हणून वापर निश्चितपणे करू शकता. परंतु जर तुम्ही सुरुवातीलाच त्या प्रॅक्टिस सेटचा वापर केला तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे आधी योग्य सराव आणि त्यानंतर दर्जेदार साहित्यच तुम्हाला या घटकामध्ये 100% यशस्वी करून देऊ शकतो. 2 महिन्यानंतर तुम्हाला सहज लक्षात येईल की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या सततच्या सरावातून हा अत्यंत सहजरित्या गुण मिळवून देणारा घटक होता ज्याकडे तुम्ही अत्यंत दुर्लक्ष केलेले होते. तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढलेला असेल की तुम्ही सीसॅटच्या परीक्षेमध्ये केवळ उताराच्या घटकांमध्येच 90 प्रश्न कव्हर करून त्यामध्येच 100% गुण तुम्ही घेऊ शकशाल. त्यानंतरचा पार्ट आहे जो डिसिजन मेकिंगचा. डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला फार प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. त्यामध्ये जे तुम्हाला मोस्ट आयडियल ॲन्सर वाटते ते तुम्ही लिहायचे असते. तुम्हाला योग्य ॲन्सर कोणते वाटते हे महत्त्वाचे नाही. मोस्ट आयडियल अगदी आदर्श उत्तर जे वाटते ते तुम्हाला लिहायचे आहे, ज्या जेणेकरून तुम्हाला 0.5 हे गुण तरी मिळणार नाही. 1, 1.5, 2, 2.5 याचमध्येच तुमचे गुण असतील. यानंतरचा भाग येतो बुद्धिमापन क्षमतेचा. सीसॅट पेपरमध्ये हा जो भाग आहे तो तुम्हाला केवळ आणि केवळ प्रॅक्टिसनेच सॉल्व्ह करता येईल. त्यातल्या त्यात MPSC ही फिगरचे जे प्रश्न असतात तेच बुद्धिमापन क्षमतेमध्ये विचारते. त्यामुळे आकृत्यांचे प्रश्न हे तुम्हाला कोणत्याही सीसॅटच्या जे मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहे त्यातून प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. परंतु यामध्ये जास्त वेळ वाया घालवणे चांगले नाही, कारण तुमचा मॅक्झिमम वेळ हा उतारा आणि डिसिजन मेकिंग यांमध्येच जाणार आहे. बुद्धिमापन क्षमतेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणे सीसॅटच्या लिमिटेड टाईममध्ये अत्यंत कठीण आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस जरी केली तरी मेन पेपरमध्ये तुम्हाला त्यातल्या त्यात जे सोपे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करून गुण मिळवावे लागतील. मूलभूत गणिताबाबत मात्र MPSC अत्यंत उदासीन दिसून येते. 3 ते 5 प्रश्न, क्वचित 7 ते 8 प्रश्न मूलभूत गणिताबाबत MPSC विचारत असते. गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते, परंतु जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर लक्षात येते की ज्यांना बेसिक मॅथ्स येते त्यांना हे सर्व प्रश्न सुटण्यासारखे आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही एक करा की पाढे पाठ करा 1 ते 20 आणि नंतर हळूहळू 25 आणि जमले तर 30 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ असणे आवश्यक आहे. 20 पर्यंतचे तर मात्र तुमचे पाढे कंपल्सरी पाठ असणे आवश्यक आहे. 2 महिन्यामध्ये तुमचे तेही पाढे पाठ होऊ शकतात. त्यामुळे या घटकाची भीती न बाळगता पाया मजबूत करा, पाढे पाठ करा आणि बेसिक मॅथ्सवर थोडा जास्त भर दिला तर हा घटक देखील तुम्हाला अत्यंत चांगले गुण मिळवून देईल. यासाठी अगदी 4थी 5वीच्या अंकगणिताच्या पुस्तकापासून तुम्ही सराव केला तरी तुम्हाला जमून जाईल. किंवा काहीच झाले नाही तर काळ काम वेग प्रोबॅबिलिटीचे काही उदाहरणं हे असे जे नेहमी येतात त्या घटकांचा जास्त सराव केला तरीही तुम्ही यातले 2 ते 3 प्रश्न आरामशीर सोडवू शकतात. आकलन, बुद्धिमापन क्षमता आणि मूलभूत गणित आणि
डिसिजन मेकिंग या चारही पार्टबद्दल मी तुम्हाला थोडक्यात कशाप्रकारे तयारी करायची आहे, कशाप्रकारे त्या यशस्वी होण्यासाठी कसे गुण मिळवायचे आहेत हे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच चांगले गुण मिळतील ही माझी खात्री आहे. धन्यवाद. 2018 च्या प्रीसाठी ऑल द बेस्ट. आपण क्षमता